नमस्कार मैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो आपल्याकडे महाराष्ट्रात तुकाराम मुंडे नावाचे एक अगदी धडाडीचे आय एस ऑफिसर आहेत आणि आपल्याला सर्वसामान्यांना ज्यांना देशाचं चांगलं व्हावं भ्रष्टाचार जावा आणि यंत्रणा सुधाराव्यात या सगळ्यांना त्यांच्याविषयी खूप आदर आहे आणि बरेच सिनियर ऑफिसर आहेत हे सध्या हे बरेच गाजले आरोग्यसेवेशी संबंधित वादविवाद झाले त्यांच्या काही निर्णयांमुळे त्यांनी काही कारवाई सुरू केल्यामुळे आणि दुसरं आणखी आरोग्य क्षेत्रातलेच मंत्री जे आहेत तानाजी सावंत यांच्या देखील काही व्हिडिओज आणि त्यांच्या ॲक्शन्स समोर आल्या एक ससूनमधला मागे त्यांचा तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि सर्जन्सनी च्या सोबत त्यांचे जे काही झालं त्यांनी त्यांच्यावर बरेचशी आरेरावी केली त्यांना वेगवेगळ्या शब्दांमध्ये ओरडून बोलले म्हणजे मी ससूनमध्ये ट्रेन झालेलो असल्यामुळे ससूनच्या हायर ऑफिसर्सला डीनला किंवा तिथल्या सर्जन्सला कोणीतरी येऊन असं मोठ्या आवाजात झापावं हे मला सहन झालं नाही तर ते एक झालं आणि आत्ताच नेमकं मेळघाटात धारणी नावाचं एक ग्रामीण रुग्णालय आहे मी मेळघाटात त्याच्या शेजारी चिखलदारा ग्रामीण रुग्णालयाला एक वर्ष काम केलेलं आहे सरकारी नोकरीत आदिवासी भागात आणि मी धारणीला वेळोवेळी जायचो मीटिंग वगैरे असं चांगलं मोठं बिझी प्लेस आहे तिथे क्लास वन ऑफिसर असतो इन्चार्ज मेडिकल सुप्रिटेंडेंट तिथे देखील तिथल्या त्या अधिकाऱ्यांना आपल्या आरोग्यमंत्र्यांनी झापल्याचं पुढे आलेलं आहे आणि कारणं काय म्हणजे क्षुल्लक कारणं होते काय रेकॉर्ड्स वगैरे वगैरे मेंटेन केलेले नव्हते खरं तर डॉक्टरांचा फार्मसीचे रेकॉर्ड्स किंवा काय अजून रेकॉर्ड्स असतील याच्याशी डॉक्टरचा डा संबंध नसतो डायरेक्ट पण तरी तिथे डॉक्टरला झापण्यात आलं आणि ससूनमध्ये एक पेशंट वाट बघत बसलेला होता तो चुकीच्या दिवशी आलेला होता सुपरस्पेशालिटी डॉक्टरला भेटण्यासाठी आणि ती त्या दिवशी त्याची वेळ नव्हती म्हणून तो वाड बघितला होता आणि त्याच्यासाठी सर्जन्स आणि तिथलं डीन वगैरे त्यांना झापण्यात आलं तसंच मुंडेंनी त्यांची आय एस म्हणून नियुक्ती झाली आरोग्य आयोग आयुक्त म्हणून पूर्वी अशी काही पद मी ऐकलेलं नव्हतं तर त्यांनी धाडी टाका डॉक्टरांच्या त्या पी एच सी ग्रामीण रुग्णालयावर आणि रात्री अपरात्री जा आणि तिथे नसले की त्यांना सस्पेंड करा असे आदेश दिले तर त्यामुळे ते वादात आले ते तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आरोग्य यंत्रणा जी आहे आपली संपूर्ण देशाची आणि पर्टिक्युलरली राज्याची ही आजारी आहे म्हणजे ती काही परफेक्ट नाही आहे सरकारी आरोग्य यंत्रणा म्हणूनच तर एवढी प्रायव्हेट दवाखाने पंचतारांकित सगळं चालतं आणि बरेचसे हे जे प्रॉब्लेम्स आहेत आरोग्य यंत्रणेमध्ये हे जुने आहेत ते काही आजचे नाही आहेत की त्याला लगेच आजच्या आज म्हणजे असा आजार आहे की त्याला पटक्यात मलेरिया झाला की त्याला मलेरियाच्या गोळ्या दिल्या की तो झाला किंवा असे आजार नाही आहेत हे जुने आजार आहेत दुर्दर आजार आहेत त्याला असे शॉर्ट टर्म सोल्युशन्स शॉर्ट टर्म मलमपट्ट्या चालणार नाही आहेत तर हे आपल्याला सुधारायचं असेल तर नेमकं आता आरोग्य यंत्रणेला कोणता आजार झालेला आहे याचं निदान होणं गरजेचं आहे आणि मग निदान झाल्यानंतर हा आजार जो आहे हा कशामुळे झाला याचे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत की त्याच्यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणाचा आजारी आहे याची कारण मेम आपल्याला शोधावी लागेल आणि मग त्याच्यावर आपल्याला सोल्युशन करावं लागेल आणि एक सोल्युशन जे असेल की, एक की पुना -पुना ते मोठा ऑपरेशन की ज्याच्यामुळे हा ताबडतोब फरक पडेल यंत्रणेमध्ये आणि एक लाँग टर्म प्लॅन की पुन्हा पुन्हा ते ऑपरेशन करायची वेळ लागू नये म्हणून एक लाँग टर्म प्लॅन करावा लागेल मग याच्यासाठी काय करावं लागेल तर तुकाराम मुंडे साहेबांचा इरादा काही चुकीचा आहे असं आपल्याला कोणालाच म्हणायचं नाही आहे ते अगदी चांगल्या मनाने यंत्रणेत बदल व्हावा म्हणून त्यांनी धडाडीने अगदी काम चालू केलं पण प्रश्न असा आहे की तो मार्ग बरोबर आहे का तसा तशा पद्धतीचा की त्यांनी आल्या आल्या संपूर्ण डॉक्टर मंडळी जी आहे आरोग्य क्षेत्रातली हे अत्यंत उच्च शिक्षित आहेत त्यातले बरेचसे खूप सिनियर आहेत त्यांचे दशकदशकांची सर्व्हिस झालेली आहे ते स्पेशालिस्ट आहेत त्याच्यातले बहुतेक लोक त्यांना प्रचंड अनुभव आहे आणि त्यांच्या त्यांना धाडी अशा पद्धतीची मोहीम चालवणे म्हणजे जसं काही ड्रग्स कुठेतरी आहेत किंवा काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटी चाललेली चा त्या चा। आहे त्याच्यावर धाडी टाकायच्या पोलिसांनी असं त्या पी एच सी आणि आर एचवर धाडी टाकायच्या म्हणजे ही डॉक्टर मंडळी एक क्रिमिनल आहेत चोर आहेत अपराधी आहेत अशा पद्धतीचं जे अप्रोच याच्यामध्ये झाला याने ही मंडळी ऑब्वियसली दुखावणार तर हा मार्ग बरोबर होता का हा एक खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी मी स्वतः सरकारी नोकरी केलेली आहे पु इंडियामध्ये मी ससूनच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये तीन वर्षाचं ट्रेनिंग केलेलं आहे त्यामुळे मी जवळून बघतो मी इंटर्नशिप देखील पी एच सीला केलेली आहे हे सगळं बघितलं मी अनुभवलेलं आहे बघितल्यापेक्षा मी अनुभवलेलं आहे आणि मला हे सशूंमध्ये सगळं आयडियल चालतं किंवा ग्रामीण रुग्णालयात मेळघाटात किंवा पी एच सीला सगळं आयडियल चालतं असं अजिबात म्हणायचं नाही आहे ते आयडियल असतं तर प्रायव्हेट प्रॅक्टिसेस वाढली नसती भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तर पण नेमका हा आजार जो आहे याचं निदान नीट झालं नाही आणि वरवरच्या मलमपट्ट्या केल्या तर तूर सोडा त्या ऑपरेशनची वेळ का आली त्याचे फॅक्टर्स काय तिथपर्यंत पण कोणी पोचणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे नीट दृष्टीने एक विजनरी दृष्टीने बघणं गरजेचं आहे असं माझं मत आहे आता मी तुम्हाला इथलं माझं स्थानिक एक्झाम्पल सांगतो मी नॉर्थ वेल्समध्ये आमचे तीन मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि खूप शेकडो छोटे छोटे युनिट्स आहेत आणि त्याचं मॅनेजमेंट एक सेंट्रल मॅनेजमेंट आहे आणि लोकल हॉस्पिटल्सचे मॅनेजमेंट्स आहेत तर सेंट्रल मॅनेजमेंटने ठरवलं गव्हर्मेंटने ठरवलं की नॉर्थ वेस्टच्या हॉस्पिटलमध्ये क्वालिटी वाढवायची एफिशियन्सी वाढवायची स्टाफचं वेलबिईंग वाढवायचं स्टाफ रिटेन्शन वाढवायचं पेशंटची केअर चांगली व्हावी म्हणून कराय प्रयत्न करायचे तर त्यांनी एक वर्किंग टुगेदर म्हणून एक प्रोजेक्ट सुरू केला त्यात सगळ्यात आधी त्यांनी काय केलं की जो स्टाफ आहे वर्किंग डॉक्टर्स नर्सेस फिजिओथेरपिस्ट पॅरामेडिक जे काही आहेत यांना इन्व्हाइट केलं की तुम्ही या आणि त्यांना एक सकाळचा सेशन दुपारचा सेशन असा फ्री केला की तुम्ही कामावरून इकडे या आणि तिथे त्यांच्यासमोर आम्ही बसलो वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आणि तिथे त्यांनी फक्त आम्हाला तुमच्या काय काय अडचणी आहेत क्वालिटी केअर द्यायला काय अडचणी येतात तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात तुम्हाला चांगलं वाटतं का काम करताना मजा येते का तुम्हाला काही असं टेन्शन येतं का तुम्हाला प्रेशराईज केलं जातं का तुम्हाला काय मिळत नाही तुम्हाला डेव्हलप होण्यासाठी काय केलं पाहिजे आम्ही काय दिलं पाहिजे तुमची काय अपेक्षा आहे तुमच्याकडे काय नोवल आयडिया आहेत की आपण ही हेल्थकेअर अगदी चांगली झकास करू आमचं सकाळचं सेशन पूर्ण त्याच्यामध्ये गेलं आम्ही त्यांना सांगितलं की बघा भारतामध्ये अशा अशा गोष्टी अशा केल्या जातात अमुक अमुक देशात आशा केल्या जातात आपण का नाही करायच्या ही सगळी माहिती गोळा करून त्यांनी त्याचं मिक्सिंग केलं त्याच्यावर प्रोफेशनल्सने काम केलं सिनियर मेडिकल नर्सिंग प्रोफेशनल्सने काम केलं आणि त्यातून मग त्यांनी एक योजना काढली मग त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन त्याचं ट्रेनिंग त्याचं इन्फॉर्मेशन देणे लोकांना आणि अशा पद्धतीने ती आता योजना इम्प्लिमेंट केली जाते आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला काय करायचं आहे याच्याऐवजी त्यांनी जर की तुम्ही डॉक्टर लोक काम करत नाही नर्सेस करत नाहीत मग तुम्ही इथं थांबत नाहीत तुम्ही हे करत नाहीत असं केलं असतं तर मी तर नोकरी सोडली असते आणि दुसरीकडे कुठेतरी गेलो असतो म्हणजे कारण तुम्हाला जर जिथे एखाद्या ठिकाणी रिस्पेक्ट नाही ह्युमिलेट केलं जातं तुम्हाला अपराधी मानलं जातं तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तुम्हाला सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीत अशा अपमानजनक ठिकाणी काम करण्यापेक्षा जिथे आपल्याला सन्मान मिळेल अशा ठिकाणी काम केलेलं जास्त चांगलं असा ओव्हरऑल अॅटिट्यूड आहे म्हणून बरेचशे लोक कोविडच्या काळात जो त्रास झाला आता इकडे पेन्शनचे रूल्स बदलले पेन्शनवर टॅक्स सुरू झाला तर लोकांना डॉक्टरांना ते अपमानकारक वाटलं चांगलं नाही म्हणून लोकांनी नोकऱ्या सोडायला सुरुवात केली लवकर रिटायर व्हायचं कशाला ह्या असल्या नोकऱ्या करायच्या अशा पद्धतीचं सगळीकडे असतं आणि हे आपल्या सरकारी डॉक्टर्सना देखील लागू आहे हे सिनियर्स लोक आहेत प्रचंड अनुभव आहे या लोकांना हे सरकारी नोकरी यासाठी नाही करत की यांना येत नाही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आणि ती चालणार नाही वेगवेगळा ॲटिट्यूड असतो लोकांचा काही लोकांना नको असते प्रायव्हेट प्रॅक्टिस काही लोकांना कॉन्फिडन्स नसतो प्रायव्हेटचा पण ते चांगले डॉक्टर असतात काही लोकांना प्राय ह्या प्रायमरी हेल्थ केअर आणि सरकारी नोकरीतच काम करायचं असतं काहीतरी करून दाखवायचं असतं काही लोकांचे पर्सनल प्रॉब्लेम असतात म्हणून हे तिथे गेलेले असतात यांचा खूप मोठा अनुभव असतो या अनुभवाचा उपयोग झाला पाहिजे म्हणून आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये जर आपल्याला काही बदल करायचे असतील आजार पण दूर करायचं असेल तर याचं निदान कसं करणार काय आजार नेम का? आहे नेमका याच्यासाठी या यंत्रणेचा अभ्यास करावा लागेल मग याच्यासाठी जे सबसेंटर आहे गावागावांमध्ये प्रायमरी हेल्थ केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आहेत आपले जिल्हा उपरुग्णालय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स मेडिकल कॉलेजेस याचा अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यास कसा करायला लागणार तुकाराम मुंड्यांसारखा नॉन मेडिकल अनुभवी अधिकारी याला हा अभ्यास कुठून मिळणार तर यांनी त्या लोकांशी बोलून चर्चा करून तर आता माहीत नाही की कि त्यांनी किती लोकांशी सबसेंटरच्या नर्सेस किंवा हे मल्टीपर्पज वर्कर्स हे ज्या कुठल्या कुठल्या नर्सेस असतात पी एच सीचे डॉक्टर्स असतात वे वेगवेगळ्या ग्रामीण रुग्णालयातले किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट डॉक्टर्स असतात यांच्याशी किती चर्चा केली की तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत पेशंटशी काही चर्चा केली का की तुमच्या कुठल्या समस्या सॉल्व्ह होत नाहीत आणि मग मोठे जे हायर ऑफिसर्स आहेत आरोग्य क्षेत्रातले डायरेक्टर ऑफ हेल्थ एज्युकेशन डेप्युटी डायरेक्टर डी एच ओ मेडिकल कॉलेजचे डीन हे प्रचंड अनुभवी लोक आहेत म्हणजे तुकाराम मुंडेंना किंवा आपले जे सावंत तानाजी सावंत जे आहेत आरोग्य मंत्री यांना आरोग्य क्षेत्रातलं काय माहिती आहे या जो डेप्युटी डायरेक्टर आहे डायरेक्टर आहेत डी ओ आहेत डीन ऑफ मेडिकल स्कूल आहेत यांच्यापुढे काय आहेत मी सुद्धा काहीच नाही माझा सुद्धा अनुभव काहीच नाही यांच्यापुढे इतकं यांना प्रायमरी केअर सेकंडरी हेल्थ केअर बद्दल माहिती आहे त्या डीनला टर्श येत तर त्याचं आयुष्य गेलंय त्या डीनचं तेव्हा ती किंवा तो डीन त्या पदावर बसले यांच्याशी चर्चा करून मग ठरवलं पाहिजे की यंत्रणेमध्ये नेमक्या प्रॉब्लेम्स काय आहेत लोकांचे फीडबॅक घेतले पाहिजेत त्यांचा इनपुट घेतला पाहिजे त्यांना काय वाटतं ही यंत्रणा कशी सुधारेल कारण आपल्याला ए सी रूममध्ये बसून कसं करणार की सबसेंटरची केअर कशी सुधारणार सबसेंटरची जी नर्स आहे तिला विचारल्याशिवाय आपल्याला कसं कळेल की तिथली केअर देताना काय काय अडचणी आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला क्वालिटी कशी वाढवता येईल असं हे ॲक्च्युअल फील्ड वर्कर्सचा फीडबॅक घेणं इनपुट घेणं त्यांना काही इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत का कोणी काही प्रोजेक्ट्स केले आहेत का त्या ऑफिसर्सशी बसून बोलणं हेल्थ ऑफिसर्सशी वेगवेगळ्या अशा पद्धतीचं एक्सपर्टाईज काय एव्हिडन्स आहे कुठल्या राज्यामध्ये काय चालतं कोणत्या देशामध्ये दे काय चालतं लिटरेचर मेडिकल लिटरेचरमध्ये काय छापलेलं आहे अशा पद्धतीचं इनपुट घेऊन मग आपलं त्याच्यामध्ये अजून ओपिनियन देणं की बाबा मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं आणि त्यातून एखादी स्कीम तुकाराम मुंडेंनी आणि आताचे जे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत साहेब यांनी केलं आणि मग त्या स्कीमवर एक मोठा प्लॅन करणं इम्प्लिमेंटेशन करणं त्यासाठी पुन्हा एक्सपर्ट हेल्थ वर्कर्स जे आहेत नर्सेस डॉक्टर्स पॅरामेडिक्स हे ऑफिसर्स जे वेगवेगळ्या लेवलचे स्पेशालिस्ट काम करणारे जे आहेत हेल्थ सिस्टममध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये यांचं इनपुट घेणं गरजेचं आहे त्यांच्याशिवाय कसं स्कीम्स राबवणार त्या कशा आपण प्लॅनिंग करणार त्यासाठी रिसोर्सेस लागणार त्यासाठी मोठं एक लॉजिस्टिक लागणार आणि हे सगळं करून मग आपल्याला हेल्थ इम्प्रूव्हमेंटची एक स्कीम करावी लागणार की ज्याच्याने आपल्या आरोग्य यंत्रणेची एफिशियन्सी सेफ्टी तिचं कम्प्लिटनेस तिचं पेशंट सॅटिस्फॅक्शन पेशंट एक्सपिरियन्स आणि याशिवाय स्टाफ सॅटिस्फॅक्शन ज्याला जो सि सर्व्हिस डिलिव्हरी करतो आहे व्यक्ती त्याला पण मजा आली पाहिजे ना ते जर स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये पगार नाहीत सुविधा नाहीत कोणीतरी छोटासा पत्रकार येतो आणि व्हिडिओ करून जातो तिथे आणि धमक्या देतो कोणीतरी लोकल एखादा पॉलिटिकल लीडर येतो धमकी देतो आणि कोणीतरी अधिकारी येतो तो पैसे उकळायला बघतो त्यांना असं वाटतं की हे चांगलं माध्यम आहे माध्यम आहे पैसे कमवायचं सॉफ्ट टार्गेट आहे अशा पद्धतीने त्यांना मजा जर येत नसेल काम करताना तर ते दे देवट बी एबल टू प्रोव्हाइड गुड सर्विस म्हणून या सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करून एक लाँग टर्म प्लॅन करावा लागणार आणि एक इमिजिएट काहीतरी मोठा बदल व्हावा म्हणून रिसोर्सेस द्यावे लागणार ट्रेनिंग द्यावं लागणार ती सर्जरी असेल हे मोठं ऑपरेशन असेल आता होतं काय आहे की आरोग्यमंत्री साहेब इकडे तिकडे जाऊन याला झाप त्याला झाप त्या ऑफिसरला सर्जनला हे सर्जन व्हायला किती मेहनत लागते मला माहीत आहे मी अॅनस्थेटिस झालो आमचं तरी लाईफ इझी होतं हे सर्जन चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास त्या वॉर्डांमध्ये कामं करतात झापणं ऐकतात सिनियर लोकांचं खात नाहीत पित नाहीत फ्रस्ट्रेट होतात आणि असे ते शिकलेले असतात आणि एखादा सर्जन दहा पंधरा वर्ष काम करून सिनियर होतो क्लास वन होतो आणि आपण कोणीतरी तिथे आमदार जातो नगरसेवक जातो मंत्री जातो आणि त्या सर्जनला झापतो सगळ्यांसमोर का तर त्याचा एक व्हिडिओ होईल आणि मग इकडे तिकडे प्रसारित होईल आणि मग मी किती चांगला लीडर किंवा एखादा आय एस ऑफिसर येतो मुंड्यांसारखा आणि तो म्हणतो टाका धाडी करा सस्पेंड तर ह्या या खरं म्हणजे फारच मलमपट्ट्या पण नाही आहेत या सर्जरीची तर गोष्ट लांबच आहे आरोग्य यंत्रणेला मोठी सर्जरीची गरज आहे आणि पुन्हा पुन्हा सर्जरी लागू नये म्हणून मोठा लॉंग टर्म प्लॅनची गरज आहे आणि आपण करतो काय तर फक्त मातीला तिला मलमपट्टी लावायची आणि त्या मलमपट्टीने काय होतं ती चांगली दिसते मग तिचे फोटो काढायचे आणि मग मीडियामध्ये त्याची प्रसिद्धी होते की बघा किती छान मलमपट्टी आरोग्य यंत्रणा आता सुधारित झाली ठणठणीत झाली पण ऍक्च्युली आपण सर्जरीचा तो जो कॅन्सर आहे तो फोड आहे इन्फेक्शन आहे ते काढलंच नाही आणि ते कॅन्सर इन्फेक्शन फोड का झाला त्याची त्याचं कारणच कळलं नाही आपल्याला आपण बसलोच नाही विचारायला कोणाला आपल्याला वाटलं की आम्हाला सगळं माहीत आहे मी आता आरोग्य आयुक्त आहे किंवा मी आरोग्य मंत्री आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण कोणाशी चर्चा न करता आय नो एव्हरीथिंग अशा आविर्भावामध्ये हे काम केलं गेलं आहे असं मला वाटतं म्हणून हे जे झालेलं आहे याच्यासाठी सबसेंटर टू मेडिकल स्कूल या सगळ्या लेवलचा स्टाफ डॉक्टर नर्सिंग पॅरामेडिक लॅब वर्कर्स फिजिओथेरपी जे कोण आहेत यांच्याशी यांची एक प्राथमिक त्यांच्याशी बोलणं त्यांचा फीडबॅक घेणं रिसोर्सेस आता कोविडच्या काळामध्ये कुठेतरी शॉर्ट सर्किटजून आग लागली तर डॉक्टर्स सस्पेंड केले नर्स सस्पेंड केले तर शॉर्ट सर्किट झालं हे त्या इंजिनियरचा प्रॉब्लेम आहे तिथे ते काम करताना त्या इंजिनियर्सने ती दिरंगाई केली पैसा खाल्ला तिथल्या लोकल मंत्र्यांना जे आमदार खासदार असतील तिथले काय जे काय असतील त्यांना पैसा दिला आणि शॉर्ट सर्किटने आग लागली तर डॉक्टरला तुम्ही सस्पेंड करताय हाऊ डज दॅट मेक सेन्स म्हणजे किती इरेग्युलर आणि इन्सेन्सिबल थिंग आहे आता पीएचसीला एक डॉक्टर जर असेल तर एक डॉक्टर ट्वेंटी फोर आवर तिथे कसं काम करणार हा म्हणजे काही ते ह्युमन तरी आहे का एका डॉक्टरने चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस कसं कव्हर करणार तिथे त्या डॉक्टरला काही लाईफ आहे की नाही काही मन आहे की नाही त्याचं कोणी काही मरतं काही जातं त्याला बायको मुलं जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन काही खरेदी करायला ना ते कसं काय असणार आणि पीएचसी इज अ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर तिथे इमर्जन्सी चोवीस तास कशी असणार आणि तुम्हाला हवे असेल इमर्जन्सी तिथे तर तुम्हाला तिथे चार ते पाच डॉक्टर्स लागणार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणार कोणी लिव्हवर जाणार वेगवेगळ्या इनपुट लागणार तिथे रिसोर्सेस लागणार यंत्र लागणार मेडिसिन्स लागणार फक्त डॉक्टर असून उपयोग नाही तिथे नर्स लागणार तिथे सपोर्टिंग स्टाफ लागेल वॉर्ड बॉय लागेल फार्मासिस्ट लागेल चोवीस तास ते आहेत का ते नाहीत मग तो डॉक्टर तिथे चोवीस तास हेडक्वार्टर्सला थांबून काय उपयोग आहे आणि त्यांनी कसं काय थांबायचं त्याला पगार तरी किती आहे सत्तर पंच्याहत्तर हजार एवढा तो हायली क्वालिफाईड व्यक्ती आहे हेच डॉक्टर जर प्रायव्हेट प्रॅक्टिस करतील तर त्यांना त्याचं दुप्पट तिप्पट बाहेर पगार मिळेल आणि तुम्ही म्हणता त्याने प्रायव्हेट प्रॅक्टिस पण नाही करायची आता जर शिफ्टमध्ये समजा ग्रामीण रुग्णालयाला काम करणारे डॉक्टर आहेत त्यांना जर वेळ आहे शिफ्टच्या बाहेर तर ता त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस का करू नये एखादा डॉक्टर सर्जन आहे फिजिशियन आहे पीडियाट्रिशियन आहे गायनाकॉलॉजिस्ट आहे अनेस्थेटिस्ट आहे तेव्हा ऑफ ड्युटी आहे त्यांनी जाऊन कुठे अनॅस्पेशिया दिला एखाद्या ठिकाणी तर फायदाच आहे त्याचं स्किल वाढेल सर्व्हिस मिळेल त्या ठिकाणी त्याला पैसे मिळतील तुमचे त्याबद्दल असा आग्रह काय की सरकारी डॉक्टरांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस का करू नये म्हणजे आता मी इकडे नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये काम करतो आणि मला कायम लोक विचारतात प्रायव्हेट अनेस्पेशा द्यायला ये मी पेन स्पेशालिस्ट आहे तर प्रायव्हेट पेशंट बघ तर मला करायची नाही तो वेगळा भाग आहे पण माझ्या वेळेच्या बाहेर मी माझं स्किल विकलं तर मला काय प्रॉब्लेम आहे का अडवावं मी काय बॉन्डेड लेबर आहे का स्लेव आहे का कोणाचा सरकारचा किंवा यंत्रणेचा तर हे इलॉजिकल आहे हे देखील बदललं पाहिजे त्यामुळे असे अनेक अंग आहेत आरोग्य यंत्रणेला मोठ्या सर्जरीची गरज आहे मलम पट्ट्या करून उपयोग होणार नाही आहे वरवरच्या या अशा सोशल मीडियात किंवा मीडियामध्ये लोकप्रिय होतील व्हायरल होतील अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणा किंवा अजेंडे किंवा स्कीम्स याच्याने आरोग्य यंत्रणा सुधारणार नाही आरोग्य यंत्रणेतला सगळ्यात महत्त्वाचा मौल्यवान स्ट्रॉंग पॉईंट काय असेल तर तो त्या यंत्रणेतले डॉक्टर नर्सेस तिथे काम करणारे टेक्निशियन्स पॅरामेडिकल वर्स वर्कर्स हे आहेत आणि जर आपण त्यांचं मोरल डाऊन होईल त्यांना झापा त्यांना सस्पेंड करा त्यांना धमक्या द्या असं करणार असेल तर ती आरोग्य यंत्रणा कशी सुरू तू आपण उलट चांगल्या क्वालिटीचे जे लोक आहेत की ज्यांना यायची इच्छा आहे त्यांना उलट स्टॉप करतोय की तुम्ही येऊ नका कारण आम्ही यांना शिक्षा करतोय आहेत त्यांना त्यामुळे हे अशा पद्धतीचे इलाज चालणार नाही आहेत आरोग्य यंत्रणेसाठी याला हे जे व्हॅल्युएबल रिसोर्स आहेत मोठे मोठे ऑफिसर्स एक्सपर्ट डॉक्टर्स नर्सेस यांना सांभाळणं त्यांच्याकडूनच काम करून घेणं आणि त्याच्यासाठी त्यांना काय काय लागतं ते पुरवणं आधी त्यांच्या गरजा पूर्ण करणं त्यांच्या समस्या सोडवणं त्यांचं ऐकून घेणं यातून समस्या सुटणार आहे त्यामुळे माझं असं मत आहे की जर आपण यांना ऐकलंच नाही त्यांचं मोरल डाऊन केलं त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या नाही त्यांचा फीडबॅक घेतला नाही त्यांच्या एक्सपर्टाईजचं युटिलायझेशनच केलं नाही आणि कुठल्या तरी आपण टामटुम गोष्टी काढल्या आणि त्याच्यावरून त्यांचंच मोरल डाऊन केलं तर यंत्रणा कशी सुधारेल हा विचार करायला पाहिजे आता पुढचे जे आरोग्य आयुक्त मुंड्यांच्या जागी येतील त्यांनी किंवा आपले आरोग्यमंत्री आहेत अजून कुठल्या जे यंत्रणेतले लोक असतील मुख्यमंत्री आहेत येणारे पुढचे मंत्री वगैरे जे आहेत त्यांनी हा सगळा विचार केला पाहिजे असं मला वाटतं बघा तुम्हाला पटतं का इतरांना देखील शेअर करा पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद टेक केअर